कोणाची ही कंपनी आहे हे सगळे डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासावरून सुरू झालेल्या वादाबद्दलची बातमी आहे. एकीकडे शिर्डीतल्या साईंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची 2 दिवसांपूर्वी बैठक झाली. आता त्यानंतर पाथरीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत आहे. परभणीचे खासदार संजय जाधव मुंबईत दाखल झालेत. त्यांच्याबरोबरच पाथरीतल्या गावातलं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं आहे. लवकरच आता ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जन्मभूमी म्हणून आम्ही निधीची मागणी केली होती असा पुनरुच्चार कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुरानी यांनी केलाय. आपल्याला माहिती आहे काल पाथरीमध्ये महाआरतीसुद्धा झालेली आहे आणि आम्हाला तीर्थक्षेत्र म्हणून नाही तर जन्मभूमी म्हणूनच पाथरीचा विकास करा या भूमिकेवर पाथरीकर ठाम आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की साईबाबांच्या जन्मस्थान पाथरी याच्या विकासासाठी निधी दिली पाहिजे. जे लोक वाद निर्माण करतात त्यांना कळलं पाहिजे देशातला कारभार हे राष्ट्रपती यांच्या नावाने चालते. राष्ट्रपतीजींनी सांगितल्यानंतर कुठेतरी त्यांच्याकडे काही अधिकृत माहितीशिवाय ते बोलणार नाही. त्यासाठी जे लोक वाद निर्माण करतायत कुठे आपण आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय आत्ताचे काय अपडेट्स आहेत? एकतर या मुख्यमंत्र्यांनी पाथरीच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिली आहे का आणि खरं तर 2 दिवसांपूर्वी शिर्डीकरांचं समाधान झालं होतं पण पाथरीकर आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा काय नेमका निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं असेलच. कितकी आपण बघतो की गेले काही दिवस साई जन्मस्थळावरनं जो वाद सुरू आहे तो अजून काही केला मिटलेला नाही आहे आणि याच संदर्भात पाथरीचे जे गावकरी आहेत त्यांचं म्हणणं घेऊन तिथले स्थानिक खासदार जे आहेत शिवसेनेचे बंडू जाधव हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. ते आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तुर्तास त्यांना जी माहिती मिळाली त्यानुसार उद्धव ठाकरे यांना भेटण्याची त्यांना अजून वेळ मिळाली नाही मात्र ती वेळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि पाथरी ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे ते आता मुख्यमंत्र्यांकडे ते ठेवणार आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची आणखीन एक वेळ घेणार आहे आणि पाथरी गावचे जे शिष्टमंडळ आहेत गावकरी आहेत त्यांना घेऊन ते मुंबईत येणार आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ते भेट घेणार आहेत. एकूणच पाथरीचा वाद जो आहे साई जन्मस्थळाचा तो आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टाकडे येणार आहे आणि तिथे मग मुख्यमंत्री त्यांची काय समजूत घालतात किंवा काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. सध्या तरी बंडू जाधव जे खासदार आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत. आज दिवसभरात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री त्यांना काय सांगतात हे देखील आता पाहावं लागेल. केतकी.